शेवटी ते म्हटले प्रकाश निवडून आलो आपण की पुन्हा एकत्र येऊन राजकारण करू तर मी म्हटलं ठीक आहे पण त्या ह्याच्यामध्ये आम्ही वगळले गेलो मोर्चे सत्ता ही काही आमचं त्यावेळेस केंद्र नव्हतं त्याच्यामुळे आंदोलन आणि लोकांचे प्रश्न हे आमचे केंद्र होते त्याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट करून लाड आमच्याबद्दल शरद पवारांची मनामध्ये काय आडी आहे ही त्यांनाच माहिती आहे आम्हाला माहीत नाही शरद म्हणजे खरंच महाराष्ट्राला पडलेला कोड आहे तुम्ही आता म्हणाल किंवा मी पुन्हा किंवा महाराष्ट्रातील पत्रकारिता शरद पवारांच्या प्रेमात आहे पण तुमचं आणि शरद पवार यांचं जे कोट अनकोट जे प्रेम आहे त्याला कारणीभूत अकोल्याचा इन्सिडेंटच आहे का त्याच्या आधीपासूनच काहीतरी शेवटी असं एक लक्षात घ्या की त्यांचं काय आहे हे मला माहीत नाही त्याच्यामुळे असं मी त्याच्यावरती काही कॉमेंट करू शकत नाही पण एवढं नक्की आहे की Uh, त्याच्यानंतरच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेका पक्षाचं जे नेतृत्व होतं त्यांचे आणि बाबासाहेबांचं अत्यंत जवळचे संमत होते म्हणजे न रायगडमधले असतील शेका प, शेका पक्षाचे असणारे लिबा पाटील जे असतील किंवा दत्ता पाटीलसुद्धा असतील इनफॅक्ट दिबा पाटलांचा कमी संबंध पण दत्ता पाटलांचा अधिक असतं त्याच्यामध्ये की दत्ता पाटलांचे जे वडील होते आणि त्यांचं जे uh, कुटुंब होतं हे खोती नष्टाच्या वेळेपासून बाबासाहेबांशी संबंधित होतं त्या आणि तिथले ते पहिले झालेले आमदार अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे शरद पवारांनी ज्यावेळेस त्यांना नाकारलं त्यावेळेस ते, ते, ना ते आले असं आपण सगळे एकत्र करून निवडणुका लढवूया त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही ठीक म्हटलं लढता येईल आपल्याला त्यांना एक एक दोन दोन जागा जे देणार होते त्यावेळेस काँग्रेसमधून शरद पवार बाहेर पडले होते त्यांना असा त्यावेळेस त्यांनी वीस वीस पंचवीस पंचवीस जागा देऊ शेका सगळ्यांना शेकाला दिलं डाव्यानं दिले जनता दल होतं जनता दल दिलं सगळ्यांना दिलं आणि शेवटी ते म्हटले बघाशेव निवडून आलो आपण की पुन्हा एकत्र येऊन राजकारण करू बरं तर मी म्हटलं ठीक आहे पण त्या ह्याच्यामध्ये आम्ही वगळले गेलो होतो त्याच्यामुळे असा त्यांची काय अडी आहे ही त्यांनाच माहिती आणि आम्ही कधी त्याच्या शोधामध्ये गेलोच नाही गरज नाही म्हटलं आपण आपलं आंदोलन मोर्चे सत्ता ही काही आमचं त्यावेळेस केंद्र नव्हतं त्याच्यामुळे आंदोलन आणि लोकांचे प्रश्न हे आमचे केंद्र होते त्याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट करून लढा त्याच्यामुळे आमच्याबद्दल शरद पवारांची मनामध्ये काय आडी आहे ही त्यांनाच माहिती आम्हाला माहीत नाही पण याच्यामध्ये जेव्हा तुम्ही राज्यसभेवर गेलेला होता विश्वप्रस्त प्रतापसिंग यांच्या सरकारच्या काळामध्ये तेव्हा मध्ये पवारांनी तुम्हाला पाठिंबा दिलेला होता अजिबात नाही चुकीचं आहे तुमचं शरद पवार त्यावेळेस असताना काँग्रेसमध्ये होते आणि जनता दलाचं असताना महाराष्ट्राचं नेतृत्व मी आणि मी शेतकरी संघटनेचे नेते, नेते शरद जोशी आणि दत्ता सामंत आम्ही तिघेच करत होतो त्याच्यामुळे शरद पवारांचा त्याचा काहीही संबंध म्हणून म्हटलं ना इथे महाराष्ट्रामध्ये काही घडलं की तुम्ही सगळे पत्रकार शरद पवार जोडता हे जे, हे जे नहीं, 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 मी तुम्हाला सगळ्यांना म्हणतो त्याचं कारणच ते आहे त्यावेळेस असताना अँटी काँग्रेस होतो त्या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे नव्वदच्या याच्यामध्ये आणि जिथे राहुल राजीव गांधीची ब्रूट मेजॉरिटी त्या ब्रूट मेजॉरिटी येण्याच्या इलेक्शनमध्ये मी फक्त दोन चार हजारांनी हारतो आहे तिथे काँग्रेसवाले मायाबरोबर बसतील याच्याबद्दलचं असणारा मला वाटतं कोणाच्या मनामध्ये येणार नाही अशी असणारी परिस्थिती okay. त्याच्यामुळे माझ्या कुठल्याही राजकीय यशामध्ये okay. हा काही प्रमाणात जनता दल यांचा असणारा आहे नाही तर माझ्या पक्षातले जेवढे कार्यकर्ते आहेत okay. आणि नेते आहेत त्या सगळ्यांचं यश आहे असं त्या ठिकाणी तिसरं कोणाचंच okay. नाही